काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलंय की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर अनेक राजकारणातले न ऐकलेले किस्से बघितले. काय तुम्ही अद्यापपर्यंत बघितले नाही? मग हा व्हिडिओ संपल्यानंतर, बघून झाल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला राजकारणातले न ऐकलेले किस्से, तुमच्या आवडीचे आणि तुम्हाला माहीत नसलेले किस्से बघायला मिळतील. असाच एक राजकारणातला किस्सा थोडासा आगळा वेगळा आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आजचा किस्सा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लव्ह स्टोरीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनाची जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा त्यांच्या वैयक्तिक जीवनाची देखील होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीची रेशीमगाठ कशा पद्धतीनं जुळली आहे ते आज तुम्हाला सांगतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवघ्या वयाच्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले. देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून देखील त्यांचा गौरव झाला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची पहिल्यांदा भेट झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री म्हणजे काजोल. ते जेव्हा पहिल्यांदा अमृता यांना भेटले तेव्हा तू काजोलसारखी दिसते असं म्हणतच त्यांनी अमृता यांना प्रपोज केलं होतं. आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं लग्न झालं. त्यांचा विवाह हा त्यावेळी नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या पत्नी म्हणजे अमृता या नागपूरचे नामवंत डॉक्टर चारू रानडे आणि डॉक्टर शरद रानडे यांच्या कन्या. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांची भेट झाली. तेव्हा दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला असं शैलेश सांगतात. आज देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांना देवीच्या नावाची एक कन्या देखील आहे. अमृता फडणवीस या बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. लग्न झाल्यानंतरही त्यांनी नोकरी सोडण्याचा कसलाही विचार केला नाही आणि अशा प्रकारे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अमृता यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रेमविवाह संपन्न झाला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशीच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. इतरांकडून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेऊन आम्हाला सहकार्य करा आणि इतर राजकारणातले न ऐकलेले किस्से पाहण्यासाठी अर्थात मराठी पॉलिटिकल किस्से पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर भेट द्या. प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल राजकारणातले न ऐकलेले किस्से. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे अनेक किस्से बघायला मिळतील. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.